जव्हार मधील प्रगती प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा राज्यपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रोटोकॉल टाळून स्थानिक आमदारांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसराई यांनी केलाय. जव्हार या ठिकाणी प्रगती प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्थानिक आमदार सुनील भुसरा, आमदार श्रीनिवास वणगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना प्रेक्षकांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत बसवल्यानं स्थानिक आदिवासी लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अपमान केल्याचा आरोप आमदार भुसराई यांनी केला आहे. आदिवासी विकासाच्या गप्पा मारणारे आणि आदिवासींना प्रवाहामध्ये घेऊन जाण्याच्या गप्पा सांगणारे जे कोण तथाकथित या संस्थेचे अध्यक्ष आणि तथाकथित जे कोण आहेत त्यांनी त्या ठिकाणी आदिवासी लोकप्रतिनिधींचा जाणून बुजून अपमान करण्याचं काम आजच्या या दिवशी त्यांनी केलेलं आहे. कार्यक्रम सोशल असल्यामुळे आम्ही तिथे कुठल्याही प्रकारचा भाव न करता तो कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडून दिला.